मित्रों नमस्कार। मला कधी कधी प्रश्न पडतो, सलमान खान कमाई किती? 300 करोड। अमिताभ 500 करोड। शाहरुख खान 300 करोड। आमचा महाराष्ट्राचा सचिव 100 करोड। कलेक्टर 50 करोड। तहसीलदार 20-30 करोड। ह्या कमाया शेतकरी फाशी घ्यायला निघाला काय? नेमकं हे कुठल्या पिठाचे पिठात कोणत्या गिरणीचं पीठ खातेत हेच बघावं लागेल। परंतु एक मात्र सत्य आहे की ज्या माणसामध्ये पैसे कमवायची आग आहे तो माणूस 100% मोठा होऊ शकतो। लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत असा आहे, मोठं कोण होऊ शकतं? तर मोठं तोच माणूस होऊ शकतो की ज्याच्यामध्ये त्या गोष्टीची आग असली पाहिजे। म्हणजे त्याची थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात हे तीच सांगितले पाहिजे, त्याची मानसिकता पाहिजे तशी की आपल्याला पैसे कमवायचे तर आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपल्याला हे फालतू आत्महत्या फितमहत्या शेतकरी जसे करतात तसं करायचं नाही। माझा प्रयत्न तो आहे की बाबा कष्टानेही माणूस मोठा होऊ शकतो का? आपल्या आमदाराच्या कमाई आहेत 100-100 कोटी रुपये। परत दुसरं, मी एका सचिवाच्या घरी परवा गेलो होतो तर त्यांनी चांगलं मार्बोलाईट फरशी फोडून ती इटालियन मार्बल टाकत होता। मी म्हणलं ही फरशी का फोडायला होतो मी? तर म्हणलं इथं इटालियन मार्बल टाकायला। म्हणजे हा विरोधाभास आणि इथं कष्टकरी फाशा घ्यायला, म्हणजे हा जो विरोधाभास आहे नेमकं काय केमिकल ह्या माणसामध्ये दडलेलं आहे की ही मोठी व्हिलेली आहे त्यांना आपल्याला कष्ट करून आपल्याला म्हणजे मिळवणी होईना गेलेले आहे। परंतु मी ठामपणे सांगतो, आत्मविश्वास हरवू नका, आत्मविश्वास बिलकुल हरवू नका। प्रयत्नवादी राहा, प्रयत्नांती परमेश्वर, आणि मोठी स्वप्न बघत राहा। एक दिवस खरंच मोठा येतो, माझा आला तुमचाही काय येणार नाही। इच्छाशक्ती, प्रखर इच्छाशक्ती ठेवा, भरपूर कष्ट करा, आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ट्रॅकवर सतत पळत राहता त्यावेळेस ते ट्रॅकवर पळत असताना तुम्हाला ईश्वर एका वेगळी अक्कल देतो। हे तरी काय आपल्यासारखीच माणसं आहेत, ह्याला ती कुठे कुठेच्या गाड्यात फिरायला तर आपल्याला जमणार नाही का? आपल्याला पण जमलं पाहिजे, आपण पण मोठे होऊ, शेतकरीसुद्धा मोठा झाला पाहिजे। शेतकरी मोठा होऊ शकतो, फक्त त्यानं थोडंसं त्या हुशाऱ्या शिका, हुशाऱ्या शिकायचं। आपण खूप सिम्पल माणसं असतो तरी देखील त्या हुशाऱ्या शिकून प्रचंड कष्ट करून वनशेती करून बांबू फार्मिंग करून थोडंसं भरपूर भ्रमण करून वेगवेगळ्या लोकांशी संपर्कात येऊन आपलं भ्रमण वाढवून आपण निश्चित मोठे होऊ शकतो। आणि माझा हा प्रयत्न आहे की भारताला जगाला एक मॉडेल तयार करायचं बांबू फॉरेस्टचं, आणि ते आर्थिक समृद्धीचं मॉडेल झालं पाहिजे, आणि ते मॉडेल जो कोणी रिपीट करेल तो पण समृद्ध झालं पाहिजे। हा माझा तळमळीचा प्रयत्न आहे, आणि ती गोष्ट मी अचीव करणार, आणि ते मॉडेल सगळ्यांना करायला लावणार, त्यांना समृद्ध करणार। ही माझी मनुष्य आहे, तो दिवस लांब नाही किंबहुना आलेलाच आहे। धन्यवाद।